मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांनी दिली धनुष्यबाण बद्दल चर्चेला प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरवू शकत नाही. मेळघाटात दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण, दोन जणांचा मृत्यू तर 30 ते 40 जण रुग्णालयात दाखल. आणि संजय राऊतांना मोठा झटका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. सध्या धनुष्यबाण बंडखोरांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र धनुष्यबाण कोणीही हिरवू शकत नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कायदेतज्ञांशी सल्ला घेतल्यानंतर ते हे बोलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मातोश्रीवर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे आमदार पळून गेले आहेत, मात्र आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी केलाय. विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष यामध्ये फरक असतो, मात्र लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेसोबत साधी माणसे आहेत, या माणसांची मातोश्रीवर रीग लागली आहे. त्यांच्या भावना ते माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी देखील त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. ही साधी माणसंच शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. सुरतला जाऊन बोलायची गरज नव्हती. आज अनेक आमदार मातोश्रीबद्दल आणि माझ्याबद्दल आदर असल्याचे सांगत आहे. त्यातील काही आजही मातोश्रीवर परत यायला तयार असल्याचे सांगतात. मी तेव्हाही तुम्ही मातोश्रीवर येऊन बोला, आपण बोलून विषय संपवू असे सांगितल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र बंडखोर आमदार सुरतला गेले आणि तेथून बोला असं म्हणत होते. बंडखोरांना बोलायचे होते तर त्यासाठी सुरतला जायचे नव्हते, मातोश्रीवर येऊन बोला होते असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहील. काही झाले तरी आम्ही मागे हटणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय. 12 तारखेला जो काही निकाल लागेल तो लागेल, मात्र उद्याची केस देशात लोकशाही किती काळ मजबूत राहणार आहे हे ठरवणारा हा निकाल असेल. हा निकाल काहीही असो, मात्र देशाला दिशा दाखवणारा हा निकाल असणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय. उगाच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये. दुसरं जे काय फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले, मुळामध्ये आता सगळ्या महापालिका पालिका या आता अस्तित्वात नाहीयेत. त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे की साधी साधी लोक येत आहेत. अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या आणि त्या सुद्धा कशा वाघिणीसारख्या बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. साधे सुद्धा शिवसेनिक येत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच. ज्यांचं तळहातावरती पोट आहे म्हणजे ज्यांच्याकडे साध्या म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये, अशी साधी लोक ही येत आहेत, रडतायत. एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे, तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसानं मोठं केलं. अगदी साधी, मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच. मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत. आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. भाजप
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रपरिषदेत प्रभाग व वॉर्ड रचना नियमबाह्य आहे असा आरोप महाविकास आघाडीवर लावलाय. या आरोपाचे समर्थन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ प्रभारी यांनी केलंय. तर राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष या आरोपाचे खंडन करत म्हणाले की कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून असं केलं तर त्यांनी पुरावे देत सिद्ध करावे. या विषयावर मी पूर्णपणे सहमत आहे. माननीय विधान परिषदेचे आमदार तथा माजी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे विधान केलं ते अत्यंत बरोबर आहे असं मला वाटतं. कारण की मी अनेक महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत स्तरावर असो, या निवडणुकांमध्ये ज्या काही प्रभाग रचना झाल्या असतील किंवा आरक्षण निघालेले आहेत, हे सोयीचे प्रभाग रचना, सोयीचं प्रभागाचं कट करून त्यांनी आपल्या स्तरावर मागील जे सरकार होतं महाविकास आघाडी सरकार, यांनी आपल्या लोकांना निवडून आणण्याच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ते पूर्णपणे व्यवस्थित आपली लोक कशी निवडून येईल या उद्देशातून त्यांनी माननीय निवडणूक आयुक्तावर असेल की निवडणूक विभागावर असेल त्यांनी प्रेशर आणून केलेलं आहे असं मला वाटतं. माझी सुद्धा पक्षातर्फे हीच मागणी असेल की त्यांनी वार्ड रचना किंवा प्रभाग रचना ज्या आहे ह्या एकत्रितपणे पुनर्विचारणीसरणी करून पूर्णपणे बनवून नव्याने मंजूर करावी, त्यानंतरच महानगरपालिका निवडणूक व्हाव्यात. बावनकुळे साहेबांचे जे आरोप आहेत ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांना माहीत आहे की आता मध्यंतरी जो महाविकास आघाडीला पाळण्याचं जे काम त्यांनी केलं त्याच्यात त्यांच्या भाजपची जी प्रतिमा खूप खालावली आणि त्यात त्यांना माहीत आहे की आता आम्ही काही निवडून येऊ शकत नाही ह्या ग्रामपंचायतीमध्ये की कॉर्पोरेशनमध्ये किंवा नगर परिषदामध्ये, म्हणून हा आरोप करत आहे. तर त्यांना आरोप जर त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखालती ज्या अधिकाऱ्यानं काम केलं तर त्यांनी त्यांचे नावं स्पष्ट करावे, त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सांगावे की ह्या अधिकाऱ्यांनी अमुक केलं तमुक केलं. मला हे सांगा की 2017 यांनी काय केलं, भाजपची जेव्हा सत्ता होती 4 प्रभाग कुठेही कोणत्याही जनतेला लाभदायक नव्हते किंवा नागरिकांना किंवा शहरांना लाभदायक नसल्याच्या नंतरसुद्धा 4 प्रभाग केले आणि त्या 4 प्रभागामध्ये काय निष्पन्न झालं. आता त्यांना त्यांच्याकडे आता सरकार आलेली आहे, ते कधीही दामदपट करूनच ते काम करतात आणि नेहमीच त्यांनी केलेलं आहे. आता कुठले तरी आरोप करायचे म्हणून आरोप करायचे, बावनकुळे साहेबांना आता सध्या तरी काही काम नाही आहे म्हणून हे सगळे आरोप सुरू आहे. बरोबर आहे ना, तर निवडणूक आयोग निर्णय घेईल, त्याच्यात जर चुकीचं झालं असेल किंवा चुकीचं केलं असेल तर हरकत नाही, त्याच्यावर निर्णय घ्यायलाच पाहिजे. परंतु हे आता त्यांना लक्षात कसं काय आलं, एवढ्या दिवसाच्या आधीपासून ते कुठे झोपी गेले होते का बावनकुळे साहेब, तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं का कोणत्या त्यांच्या आक्षेप कोणत्या त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं नाही, तर त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्याकडे तर आता सगळं महाविकास आता तर सरकारसुद्धा आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, कॉर्पोरेशन आहे, दिल्लीचं सरकार आहे, सगळ्या एजन्स्यासुद्धा आहेत. तर त्यांनी त्यांच्या मताने काय करायचं आहे, त्यांना जे योग्य वाटते, त्यांना भाजपला जिथे जिथे फायदा होऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर विधानसभा नारी समता नगरतर्फे नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय वैशालीनगर येथे आज आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय उत्तर नागपूर येथे प्रभाग क्रमांक 2 येथील विविध समस्यावर आज 11 निवेदन देखील देण्यात आलंय. तर सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाल्याने 2 मृत्यू झाला आहे तर 30-40 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पाचडोंगरी या गावचा विजेचा पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना शेजारच्या विहिरीतून किंवा ओढ्यातून अशुद्ध पाणी आणावे लागत आहे, त्यामुळे आज 2 लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी व कोयलारी या गावात दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झालेली आहे, त्यामुळे 2 मृत्यू देखील झालाय तर 30-40 नागरिकांना उपचारासाठी काटकुंभ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती काटकुंभ आरोग्य केंद्राचे डॉक्टर अंकित राठोड यांनी दिली आहे. पाचडोंगरी या गावचा विजेचा पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे पाणी पुरवठा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना शेजारच्या विहिरीतून किंवा ओढ्यातून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या अशुद्ध पाणी पिल्यामुळे कालपासून नागरिकांना डायरियाची लक्षणे झालेली आहे अशी माहिती सरपंच संजय मावसकर यांनी दिली आहे. आज मेरे ग्राम पंचायत में ऐसे कांड हो चुका है डायरिया की जो बीमारी की वजह से, रात के 9 से तो अभी तक इतने भयानक हो चुका है कि पाइडुंगी जो गाँव है
खाजडुंगरी गांव में लगभग 70 के करीब करीब अभी हॉस्पिटल में भर्ती है। उसके बाद में दो लड़के के थोड़ा उसको आवाज़ दे तो उधर रोकने करके जरा क्या दो लड़के के मृत्यु हो चुका है। उसके बाद में सुबह पता चला मुझे तो मैं डायरेक्ट हॉस्पिटल में गया, पर्चे में गया अपने क्या कार्टून दवाखाना में, वहाँ पे लेटर वेटर के उसके बाद में डायरेक्ट वहाँ पे कैंप रखे, तभी इलाज चालू है पाजडुंगरी में। उसके बाद में पता चला कि कोयलर की बोई दिखता है। कारण क्या है इसका? कारण इसका ये है कि पानी के कारण ये डायरेक्ट का बीमारी बहुत ज़्यादा हो चुकी। कौन सा पानी पी रहे थे? पानी एक अपने क्या बोलता जो शेतकड़ी के जो कुआ में है वो पानी थोड़ा सा बहुत बेकार सिचुएशन में था, इसकी वजह से वो पानी के कारण हो चुका। आज प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंग या PSC अंतर्गत पाजडुंगरी गावात येथे साथीचे रोग साथीचं हे सुरू आहे, त्याच्यामुळे तिथं उलटी संटाचे भरपूर पेशंट आहेत। तर हे पाणी एकतर अस्वच्छ पाणी पिल्यामुळे किंवा नदी नाल्यातून पाणी जे येतात त्याचं पाणी पितात, त्याच्यामुळे उलटी संडास तिथं साथरोग सुरू आहे। आणि त्याच्यानंतर दोन लोकांची मृत्यू झाली, गंगाराम धिकार आणि काय नाव होतं अखंडे यांचे, सविता अखंडे याची डेथ झालेली। आणि बाकी अजून सध्या आता पाचडोंगरी सोबतच काय आपल्या कोयलारी गावात येथे पण साथरोगाची लागण सुरू झालेली आहे। तर मग साथरोग नियंत्रण करण्यासाठी आमची टीम तिथं कोयलारी गावात पोहोचलेली आहे, तिथं घरोघरी सर्वेक्षण पण सुरू आहे आणि गावामध्ये क्लोरिनेशन पण स्वच्छतेपणे सुरू आहे आणि काटकुंग PSCला पण पेशंट स्टेबल आहेत सध्या। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। गुरुवारी आणि आज शुक्रवारी शहरात अनेक ठिकाणी दिवसभर पाऊस सुरू होता। शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले, रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। अशा स्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी मनपा मुख्यालयातील सिटी ऑपरेशन सेंटर गाठले आणि शहरातील परिस्थितीची पाहणी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली आहे। पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांनी थेट COC मधूनच अधिकाऱ्यांना निर्देश देत तात्काळ नागरिकांच्या समस्येचे निराकरण केले।
मनपा आयुक्तांच्या या ऑन द स्पॉट कार्यप्रणालीमुळे शहरातील अनेक भागात नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाल्याचा दावा मनपाच्या वतीने करण्यात आलाय. अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मधून पाहणी दरम्यान मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मांडकर, अग्निशमन विभागाचे उपमुख्य अधिकारी बीपी चंदनखेडे, नागपूर स्मार्ट सिटीच्या ई गव्हर्नरचे डॉक्टर शिलभुले, अनुप लाहोटी आदी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागबेड ब्रह्मपुरी रोडवर एक वाघ रस्ता ओलांडताना शेघाट शिवारात नागरिकांना पाहायला मिळालाय. गब्बर वाघाच्या दरकाळीमुळे त्याला रस्ता ओलांडायचा आहे हे नागरिकांना लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. गब्बर वाघाने रस्ता ओलांडल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा झटका देणारा निर्णय शिवडी कोर्टाने दिलाय. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलाय. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. त्यांच्या याच आरोपाप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना या प्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा देखील दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, त्यापैकी 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानाला मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खोटे कागदपत्रे दाखल करून फसवणूक करण्यात आली, त्यातून 3.5 कोटीपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिले घेतल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्याकडे केलेल्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित आरोपाप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, पण राऊत कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. नरखेड तालुक्यातील मेंढला बसस्थानकावर वेगात आलेल्या मालवाहू बोलेरोने पिण्याचे पाणी हँडपंपवरून घेऊन जाणाऱ्या महिलेला ओढवीत रोडलगत उभ्या असलेल्या मोटरसायकलचा चुराडा केला. या अपघातात पाणटपरी चालक थोडक्यात बचावलाय, तर पाणटपरीचे नुकसान झाले. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढला येथे घडली आहे. देवकाबाई रामकृष्ण अलोने वयवर्ष 77 राहणा मेंढला असे मृत महिलेचे नाव आहे. मेंढला येथील बसस्थानकावर पंचर दुरुस्तीच्या दुकानाला लागून सार्वजनिक हँडपंप आहे. देवकाबाई नेहमी तेथून पाणी भरतात. नेहमीप्रमाणे त्या पाणी भरत होत्या. यावेळी मेंढला फाट्यावरून मेंढला गावच्या दिशेने वेगात येत असलेल्या MH40BL9406 या क्रमांकाच्या मालवाहू बोलेरोने यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याच बोलेरोने रोडच्या बाजूला पाणटपरीजवळ उभ्या असलेल्या MH40CG0175 या मोटरसायकलला धडक दिली. या वेगात झालेल्या अपघातामुळे मोटरसायकलचा देखील चुराडा झालाय. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या भेटूया पुन्हा नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.